महाराष्ट्र राज्यातील 172 पैकी 122 उपकारागृह बंद झाल्यामुळे 52 मध्यवर्ती कारागृहांमध्ये कैद्यांची संख्या वाढती आहे। त्यासाठी बंद झालेली 122 उपकारागृह पुन्हा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलाय, अशी माहिती कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिली। कळंबा कारागृहाच्या विस्तारीकरणाबरोबर अंतर्गत सुरक्षित वाढ करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील धोकादायक कैद्यांना अंडा सेलमध्ये ठेवावं, तसंच गुन्ह्याच्या स्वरूपानुसार कैद्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावं अशा सूचना त्यांनी दिल्या। कोल्हापुरातील कळंबा कारागृहात एका कैद्यानं दुसऱ्या कैद्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याच्या पार्श्वभूमीवर रामानंद यांनी आज कळंबा कारागृहात तपासणी केली। 27 जून रोजी कळंबा कारागृहातील एका कैद्यानं दुसऱ्या कैद्याला दगडानं जबर मारहाण केली। उपचारादरम्यान त्याचा 1 जुलै रोजी मृत्यू झाला। त्यानंतर कारागृह विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी कळंबा कारागृहाच्या सुरक्षेची तपासणी करून त्याबाबतचा अहवाल गृह खात्याला पाठवला। त्यानुसार कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी आज कळंबा कारागृहाला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची तपासणी केली। रामानंद यांनी सुरक्षेचा आढावा घेऊन काही सूचना केल्या। गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील धोकादायक कैद्यांना अंडा सेलमध्ये ठेवावं, गुन्ह्याच्या स्वरूपानुसार कैद्यांची वर्गवारी करून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावं असे आदेश त्यांनी कारागृह अधीक्षक शरद शेळके यांना दिले। या कारागृहात कच्च्या कैद्यांची संख्या जास्त असल्यानं कारागृह कैद्यांनी खचाखच भरलंय। सध्या 2000 अधिक कैदी कळंबा कारागृहात आहेत। या कारागृहात येणाऱ्या बंदीजनांची संख्या वाढत असल्यानं कळंबा कारागृहाचा विस्तार करण्यात येईल, तसंच अंतर्गत सुरक्षेत वाढ करून कारागृहातील रुग्णालयामध्ये स्वतंत्र डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार असल्याचं रामानंद यांनी सांगितलं। कारागृहातील कैद्यांना त्यांच्या कुटुंबियांकडून महिन्याला 3500 रुपये खर्चासाठी घेण्यास परवानगी होती। आता ही मर्यादा 4500 रुपये करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। महाराष्ट्र राज्यात 52 मध्यवर्ती कारागृह आहेत, तसंच 50 उपकारागृह आहेत। पूर्वी 172 उपकारागृह होती, मात्र काही तांत्रिक बाबींमुळे यातील 122 उपकारागृह बंद झाली आहेत। त्यामुळे वाढत्या बंदीजनांचा भार मध्यवर्ती 52 कारागृहांवर पडतोय। हा भार कमी करण्यासाठी बंद झालेली 122 उपकारागृह पुन्हा सुरू करावीत या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलाय, असं रामानंद यांनी सांगितलं। परवा दिवशी जी घटना घडली, ज्याच्यामध्ये 3 नंबरच्या दराकमध्ये एका अंडर ट्रायल प्रिझनरने दुसऱ्या अंडर ट्रायल प्रिझनरला असॉल्ट केलं दगडाने, आणि त्यानिमित्त आणि मग त्याला तिथे ऍडमिट करण्यात आलं, परंतु जेव्हा त्याचा ट्रीटमेंट चालू होतं तेव्हा तो दगावला। तर त्या पार्श्वभूमीवरती मी आज कोल्हापूर सेंट्रल प्रिझनला व्हिजिट करत आहे, तर तो स्पॉट आम्ही संयुक्तिकरित्या पाहिला मी आणि पोलीस अधीक्षक महोदयांनी, आणि या प्रकारच्या घटना पुनश्च घडू नयेत यासाठी काय काय उपाययोजना कराव्या त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा झालेली आहे। काही सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत आणि पुनश्च अशा प्रकारची घटना होणार नाही याची आम्ही खात्री घेऊ। काही मध्यवर्ती कारागृहांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा आहे। अशी सुविधा राज्यातील सर्वच मध्यवर्ती आणि उपकारागृहांमध्ये राबवण्यात येणार आहे। सीसीटीव्ही कॅमेरा बरोबरच राज्यातील सर्व कारागृह ऑनलाईन यंत्रणेद्वारे जोडणार असल्याचं रामानंद यांनी सांगितलं। रामानंद यांच्यासोबत कारागृह अधीक्षक शरद शेळके, वरिष्ठ तुरुंग अधिकारी हरिश्चंद्र जाधवर, पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख आणि अन्य अधिकाऱ्यांनी खून घडलेल्या ठिकाणासह कारागृहातील इतर विभागांची पाहणी केली।